नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा जो दुसरा पाठ आहे इतिहासाचा युरोप आणि भारत हा पाहणार आहोत। प्रस्तावना: मराठी शब्द प्रबोधन याचा अर्थ पुनरुज्जीवन असाही आहे। प्रबोधन म्हणजे मुभा व धाडसी विचारांचा पुनर्जन्म होय। प्रबोधनाची सुरुवात ही मध्ययुगात आणि ती ही युरोपात झाल्याचे दिसते। युरोपातील ऑटोमन रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाला, कॉन्स्टेंटिनोपल शहर तुर्कांच्या ताब्यात गेले आणि जगाच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम झाले। सर्व जगात या कालापर्यंत मध्ययुगच होते। लोक अंधश्रद्धाळू होते, रूढप्रियता होती, माणसे परंपरावादी होती, धर्माचे प्रचंड प्राबल्य होते, विचार विश्वाचा केंद्रबिंदू देव आणि देव होता, ग्रंथ प्रामाण्यवादी विचारांचा प्रभाव कायम होता, विचार करण्याची प्रवृत्तीच नव्हती। सामान्य माणूस धर्म मार्तंडांचा ऐकत होता, कर्मकांडावर अंधश्रद्धा होती। मध्ययुगाचे स्वरूप असे होते। सारे पाश्चात्य जग या मध्ययुगातून बाहेर पडू लागले, आधुनिकतेची चाहूल लागली। आधुनिकता म्हणजे वैचारिक जागरूकता, जिज्ञासा व कुतूहल निर्माण झाले व अंधश्रद्धा बाजूला पडून हे असंच का असा प्रश्न धर्म मार्तंडांनाही विचारू जाऊ लागला। धर्मग्रंथांचा नव्याने अभ्यास होऊ लागला। देव आणि दैववादी विचारांपेक्षा माणसाच्या कर्तृत्वावरची श्रद्धा जागवली जाऊ लागली। देवाने नव्हे तर माणसानेच सामाजिक करारातून राजसत्ता निर्मिली। राजाने प्रजेचे कल्याणच केले पाहिजे, त्यातच तो यशस्वी ठरला तर त्याला पदच्युत करण्याचा प्रजेला अधिकार आहेच असे प्रतिपादले जाऊ लागले। एकंदरीत माणूस स्वतंत्र विचार करू लागला, अंतर्मुख होऊ लागला। यातून त्याचे विचारचक्र गतीने फिरू लागले। प्रत्येक गोष्ट तो तपासून पाहू लागला। खरे तर 19व्या शतकात पाश्चात्यांच्या संपर्कामुळे भारतीय समाजात प्रबोधनाची प्रक्रिया सुरू झाली। आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात सुद्धा उमटत होते। त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो। प्रबोधन युग: युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक म्हणून प्रबोधनाचे युग म्हणून ओळखले जाते। या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला। म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असेही म्हणतात। प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले। यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली। प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली। माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला। भारताप्रमाणेच युरोपामध्ये सुद्धा अंधश्रद्धेचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात होतं, पण प्रबोधन युगामध्ये मात्र मनुष्य विचार करू लागला। विज्ञानवादी विचार हा त्यामागचा प्रमुख पाया आहे असं आपणास लक्षात येईल। लिओनार्दो द विंची हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते। तो अनेक शास्त्रीय व कलांमध्ये पारंगत होता। शिल्पकला, स्थापत्यकला, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व होतेच, परंतु चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला। त्याच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर ठरल्या। लिओनार्दो हा 15व्या शतकात रेनोसान्स काळ झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता। कलेच्या इतिहासात त्याने संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे। लिओनार्दोने अनेक क्षेत्रात योगदान दिले। चित्रावरून त्याच्या तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद दिसून येतात। उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यातील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यावरून लिओनार्दो 20व्या शतकापासून काहीसा घोडतेच्या वातावरणात आला आहे। त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुरू झाला। लिओनार्दो त्याच्या आईवडिलांचे अनौरसपत्य होते। जन्मानंतर त्याचा सांभाळ 5 वर्ष आईनेच केला। त्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी त्याचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली व याच वेळी त्याच्या आईचेही लग्न ठरले। अशातच लिओनार्दो त्याच्या वडिलांकडे फ्लॉरेन्सला आला। त्याचे वडील सधन होते। लिओनार्दोच्या शिक्षणाकडे, देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले। त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला व्हेरोशिओ या प्रसिद्ध चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले।
चित्रकला, शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने व्हेरोशिओकडे केला. याच वेळी त्याने स्वतःहून इतर शाखांचाही अभ्यास चालू ठेवला. लिओनार्दो द विंची हे प्रबोधन युगातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्रज्ञ यासारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व असले तरी तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला आहे. त्याची ही जी दोन चित्रं आहेत, मोनालिसा आणि द लास्ट सफर, ही अगदी जगप्रसिद्ध त्याची चित्रं आहेत असं आपणास लक्षात येईल. मोनालिसा हे एक जगप्रसिद्ध चित्र आहे. इटालियन प्रबोधन काळातील श्रेष्ठ चित्रकार लिओनार्दो द विंची 1452 ते 1519 याने 1503 ते 1505 या कालावधीत हे व्यक्तिचित्र फ्लॉरेन्स येथे रंगवले. ते ला जोकांदो या नावानेही ओळखले जाते. या व्यक्तिचित्रासाठी बैठक देणारी स्त्री हिचा जन्म 1479 द फ्रान्चेस्को द जेल जोकोंदो या फ्लॉरेन्समधल्या व्यापाऱ्याची पत्नी ही होती. तिचा विवाह 1495 होता व तत्कालीन कलासमीक्षक वाजारीच्या मतानुसार जोकोंदोनेच आपल्या पत्नीचे व्यक्तिचित्र रंगवण्याचे काम लिओनार्दोकडे सोपवले होते. कलेच्या इतिहासातील हे एक अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते. त्यांनी व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. चित्रातील स्त्रीच्या चेहऱ्यावर जे गूढ, खोल, अथांग भाव दर्शवले आहेत त्याने लक्षावधी रसिकांना मोहित व संभ्रमात पाडले आहे. त्या योगे काळाच्या ओघात उत्तरोत्तर चित्रांविषयीचे आकर्षण व लोकप्रियता वाढतच गेली आहे. विशेषतः मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे गूढ, मंद स्मित, डोळ्यात लपलेले किंचित खिन्नचितेची झाक व पार्श्वभूमीदाखलचे काल्पनिक निसर्गदृश्य हे घटक चित्राच्या गुणतेत अधिकच भर घालताना आपल्याला दिसून येतात. द लास्ट सफर हे जे चित्र आहे हे देखील इटालियन द लिओनार्दो द विंची यानं काढलेलं आहे 1500 हे चित्र मिलान शहराच्या सांता मारिया देले ग्राझी या चर्चमधील एका भिंतीवर रंगवले गेले असून ते जगातील सर्वात प्रसिद्ध व सर्वात अभ्यासल्या जाणाऱ्या कलाकृतींपैकी एक आहे. 460 cm × 880 cm म्हणजे 15.1 feet ते 28.9 feet या आकाराचं हे चित्र 1495 ते 1499 दरम्यान रंगवले गेले असावे असा अंदाज आहे. या चित्रामध्ये येशू ख्रिस्त व त्याचे 12 शिष्य या दरम्यान घडलेल्या अखेरच्या जमावळीचा प्रसंग हा या ठिकाणी रेखाटण्यात आलेला आहे. प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनाचे चित्रण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भागांमध्ये साहित्य निर्माण होऊ लागले. 1450 सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. हा बघा, योहान गुटेनबर्ग याचा हा छायाचित्र आहे आणि त्यांनी हे जे पहिलं छपाई यंत्र जे तयार केलेलं होतं जर्मनीमध्ये हे या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. त्यानंतर धर्मसुधारणा चळवळ. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर छल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडाचे स्तंभ माजवत असत, धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असेही म्हणतात. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झाले. जॉन विक्लिफ 1320 ते 1384 याला युरोपमधील धर्मसुधार चळवणीचा आद्य प्रणेता असं मानलं जातं. तो धर्मसंस्थांवर टीका करणारा व धर्मसुधारणा चळवळ सुरू करणारा पहिला विचारवंत होता. म्हणून त्याला धर्मसुधारणा चळवळीचा शुक्रतारा असंही मानलं जातं. तो इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचा प्राध्यापक होता. त्यांनी लॅटिनमधील बायबलचे सोप्या इंग्रजीत भाषांतर करून तो ग्रंथ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. विक्लिफने पोपच्या अनियंत्रित सत्तेविरुद्ध चळवळ सुरू केली, तसेच धार्मिक अंधश्रद्धेवर टीका केली. त्यामुळेच त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठातली नोकरी गमवावी लागली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे प्रेत उकरून उकरड्यावर टाकले गेले. इतकं त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला होता किंवा लोकांच्या मनामध्ये असंतोष होता की हा धर्मसुधारणा चळवळ करतोय. त्यानंतर आपण प्रबोधनाचा दुसरा महत्त्वाचा टप्पा, जर तिसरा महत्त्वाचा टप्पा बघायला गेलं तर तो आहे भौगोलिक शोध.
1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बंझेंटीन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टिट्यूनोपल म्हणजे इस्तंबूल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इस्तंबूल शहरामध्ये आशिया आणि युरोप, हा आशिया खंड आहे, हा युरोप खंड आहे, यातून हा जो जोडणारा रस्ता आहे इस्तंबूल, या ठिकाणी हे युद्ध झालं आणि कॉन्स्टिट्यूनोपल जे आहे ते तुर्क्याने जिंकून घेतलं असं आपणास लक्षात येईल. 15व्या शतकात युरोपीय दर्यावरती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले. 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होपपर्यंत पोहोचला. 1492 मध्ये भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचला. 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा काढून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचले. जो युरोप आहे ह्या युरोपीय लोकांना भौगोलिक शोधामध्ये असं समज लक्षात आलं की पृथ्वी ही गोल आहे, एका ठिकाणून आपण जर त्याच दिशेने सतत जात राहिलो तर आपण पुन्हा त्याच ठिकाणी येणार आहोत. आणि मग भारताचा व्यापार किंवा आशियाशी व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून हे युरोपीय खलाशी निघाले आणि तिथल्या राज्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आणि मग यामधूनच भारताचा शोध अमेरिका खंडाचा शोध लागला असं आपणास दिसून येईल. या ठिकाणी हा बार्थोलोम्यू डायस यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी शोध लावलेला आहे केप ऑफ गुड होपचा हे आपल्याला लक्षात येईल. अमेरिकेचा शोध अमेरिको द वेस्पुसी यांनी लावलेला आहे असं आपण लक्षात येईल. वास्को द गामा जो आहे हा देखील या ठिकाणी आफ्रिका खंडाला वळसा घालून त्या ठिकाणी भारताच्या कालिकत बंदरावर पोहोचला असं आपणास लक्षात येईल. या ठिकाणी बघा, जगाच्या नकाशामध्ये या ठिकाणी दर्यावर्दीनी जे जे नवीन सागरी मार्ग शोधले होते हे या ठिकाणी दाखवलेले आहेत. या ठिकाणी वेगवेगळे रंग दाखवलेले आहेत, स्पेन आहे, त्याच्यानंतर कुठले कुठले शोध लागलेले आहेत आणि कोणत्या सालामध्ये 1492 मध्ये 1493 मध्ये 1504 मध्ये आणि 1502 मध्ये. आणि त्यामुळं काय झालं की जे जग आहे ते आणखीन जवळ आलं असं आपणास लक्षात येईल. युरोपातील वैचारिक क्रांती. प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली. याच युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असेही संबोधले जाते. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली असं आपणास लक्षात येईल. या ठिकाणी हे जे प्रबोधनाचे शिल्पकार आहेत, फिलॉसॉफर्स आहेत, तत्ववेत्ते आहेत, या ठिकाणी दाखवलेले आहेत. जगामधले 100 तत्वज्ञ यांचे एक पुस्तक जे आहे त्याचं जे वरचं कवर पेज आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीनं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा क्रांती झालेली आपल्याला दिसून येईल. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्वतंत्रे घडून आली. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. 1608 बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. याच्या आधी काय होतं की जो राजा आहे किंवा बलशाली आहे तोच लोकांच्यावर राज्य करत होता, परंतु पहिल्यांदाच संसदीय कार्यपद्धतीचा विकास हा आपल्याला युरोपमध्ये झालेला होता असं आपणास दिसून येईल. या ठिकाणी ही जी पार्लमेंट आहे त्याची इमारत बाहेरून आणि आतून कशा पद्धतीची आहे याचं चित्र तुमच्यासमोर दाखवण्यात आलेलं आहे.
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्ययुद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडचे या दोन वसाहतींवर नाममात्र वर्चस्व होते, परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतींवर दाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली. अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यवीर जनतेने याला विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतीविरोधात युद्ध पुकारले. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. अखेरीस वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना आधुनिक अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध म्हणून ओळखली जाते. यातूनच अमेरिकेचे संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासनपद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असणारा असा नवीन देश अस्तित्वात आला. त्याच पद्धतीने आपल्या भारतात सुद्धा काय आहे की आपल्या भारतामध्ये सुद्धा काय आहेत, अनेक घटक राज्य एकत्रित आलेली आहेत, लिखित राज्यघटना आहे आणि लोकशाही सुद्धा आपल्या देशामध्ये आहे असं आपण दिसून येईल. अमेरिकेने ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळवले. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी इसवी सन 1775 ते इसवी सन 1783 या कालखंडात घडलेल्या अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी खंडीय सैन्याचे नेतृत्व केले. अमेरिका खंडामधलं जे सैन्य होतं, वेगवेगळे जे राज्य होते, ह्या राज्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आणि अशा पद्धतीनं ब्रिटिशांपासून जो अमेरिका खंड आहे तो त्यांनी मुक्त करून घेतला आहे. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाची काही चित्र जी आहेत ही या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन आणि थॉमस जेफरसन स्वातंत्र्यदेवीचा पुतळा जो आहे हा आपल्याला अमेरिकेचा दिसून येईल. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती. इसवी सन 1789 फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजाहीशाहीविरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांची देणगी दिली असं आपणास लक्षात येईल. जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक रुसो यांचा फोटो आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा हे जे चित्र आहे हे चित्र या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी युरोपमध्ये प्रामुख्याने आणखीन काय झालं तर औद्योगिक क्रांती झाली. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले. छोट्या घरगुती उद्योगधंद्याची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतरले. यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. या ठिकाणी जे शोध लागलेले आहेत, हातमाग जो आहे तो आहे, विमान आहे, मोटार आहे, आगगाडी आहे, सायकल आहे. तुम्हाला या ठिकाणी ते जी स्केचेस आहेत ते त्या चित्रामध्ये दाखवलेली आहेत. आता ही औद्योगिक क्रांती नेमकी काय काय झालेली आहे, काय काय झाले आहेत हे तुम्ही जर हे पाहिलं वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याचे सामाजिक परिणाम काय झाले आहेत, राजकारणी परिणाम काय झाले आहेत, वैचारिक परिणाम काय झालेले आहेत. औद्योगिक क्रांती होण्याच्या मागचे नेमके कोणकोणते आविष्कार किंवा शोध कारणीभूत ठरलेले आहेत, कोणकोणते शोध लागलेले आहेत हे या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत. ब्रिटनमधूनच ही क्रांती का झाली याची कारणंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. कशा पद्धतीने औद्योगिक क्रांती झालेली आहे हे पण याच्यामध्ये दिलेलं आहे. फक्त ते हिंदीमध्ये आहे, समजून घ्या, वाचा. कारखान्यांची निर्मिती, कारखान्यामध्ये उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं आणि मग इंग्रजांनी काय केलं की भारतामध्ये मग व्यापारी धोरण जे आहे त्यातला माल भारतामध्ये विकण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने प्रयत्न केले असं आपण लक्षात येईल. कारखाने आहेत बघा,
हातमागाई, कारखान्यांचे धूर, युरोपमधली औद्योगिक क्रांतीचीही चित्र आहेत. भांडवलशाहीचा उदय. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापारांच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापारात जहाजातून माल परदेशी पाठवणं शक्य नव्हतं, त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र आले. त्यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशाची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलशाहच्या रूपात व्यापारी व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळेच युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. ईस्ट इंडिया कंपनी ही अशाच पद्धतीनं एक कंपनी होती की जी भारतामध्ये व्यापारासाठी आलेली होती. आणि मग याचा नेमका संच कसा आहे किंवा त्याचे रचना कशा पद्धतीची होती, तर हा भांडवलशाह त्याच्याखाली जे राजे लोक आहेत, मग धर्मगुरू आहेत, मग त्या ठिकाणी जे सैन्य आहे ते सैन्य आहे, अधिकारी आहेत, लोकांवर सर्वसामान्य लोक, अशाच पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला रचना जी होती औद्योगिक क्रांतीमुळे रचना बदलली असं आपणास लक्षात येईल. ही काही व्यंगचित्र जी आहेत ही त्या ठिकाणी दाखवले तर आहे की कशा पद्धतीने भांडवलदार जे कामगार आहेत त्यांचं शोषण करतात. वसाहतवाद. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. साम्राज्यवाद म्हणजे काय? विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेला बळी पडली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील साम्राज्यवाद ही भारतामध्ये व्यापारी व्यक्तिदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. इसवी सन 1600 इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत होता. ईस्ट इंडिया कंपनीची ही जी इमारत आहे, इथल्या लोकांशी त्यांनी कशा पद्धतीचा तह केला, कोणत्या अटी केल्या आणि अशा पद्धतीने सागरी मार्गातून हा जो व्यापार आहे तो चालत होता असं आपणास लक्षात येईल. ईस्ट इंडिया कंपनी भारताशी भारतात ते कशा पद्धतीने आले आणि कशा पद्धतीने इथल्या आपल्या राजलोकांशी त्यांनी परवानगी मागितली व्यापारासाठी. शिवाजी महाराज अतिशय हुशार होते. त्यांनी सर्व पद्धतीच्या ज्या परवानग्या आहेत त्या इंग्रजांना दिलेल्या नव्हत्या, परंतु सर्वच राजे असे काही नव्हते. आणि मग हळूहळू त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची संपूर्ण भारतावर सत्ता निर्माण झाली असं आपणास लक्षात येईल. या वसाहतवादातून साम्राज्यवादामधूनच इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झाली. ती 3 युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये प्रबळ युरोपीय स्पर्धक जो आहे तो उभारला नाही किंवा उरला नाही असं आपणास लक्षात येईल. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया कसा काय घातला गेला, तर बंगाल प्रांत हा जो आहे तो भारतामधला अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. इसवी सन 1756 सिराजउद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करायला लागले. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथे आपल्या वकारीभोवती तटबंदी उभारली. यामुळे सिराजउद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार जी आहे ती काबीज केली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाइव्हने मुस्तदीगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाबपदाचे आमिर दाखवून आपल्या बाजूने वळवले.
1757 मध्ये प्लासी येथे नवाब सराजुद्दौला आणि इंग्रज यांची सैन्याची गाठ पडली. या ठिकाणी मीर जाफर याचा कशा पद्धतीने इंग्रजांनी विश्वासघात केला, सराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव यांचे फोटो या ठिकाणी दिसतात तुम्हाला. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराजुद्दौलाचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर कासिम यास त्याने नवाब बनवले. मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्याने पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम अयोध्याचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली. 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे या ठिकाणी हे युद्ध झालं. त्यात इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाण म्हणून महसुली गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रज सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला असं आपणास लक्षात येईल. या ठिकाणी मीर जाफर आणि इंग्रज यांचा या ठिकाणी फोटो आहे. युद्ध आहे बक्सरचं, याचा फोटो आहे, चित्र आहे. इंग्रज आणि म्हैसूरचं जे राज्य आहे त्या ठिकाणी संघर्ष निर्माण झाला. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिप्पू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. त्यांनी इंग्रजांच्या विरुद्धचा लढा शर्तीने लढवला. अखेर 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे टिप्पू सुलतान बरोबर झालेल्या युद्धामध्ये या ठिकाणी टिप्पू सुलतान मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचं वर्चस्व निर्माण झालं असं आपणास लक्षात येईल. अतिशय शूरपणानं त्या ठिकाणी टिप्पू सुलतान लढला असं आपणास दिसून येईल. या टिप्पू सुलतानची समाधी आहे, त्याला कशा पद्धतीनं मारला आहे आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये दिसतंय. सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. या ठिकाणी रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानावर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानाकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते. यामुळे सिंधचे महत्व इंग्रजांच्या लक्षात आले आणि 1843 मध्ये त्यांनी सिंध जो प्रांत आहे हा गिळंकृत केला. शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंह गादीवर बसला. त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदानी राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धामध्ये शिखांचा पराभव झाला. दलीप सिंहाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता. मुलतानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले आणि 1849 इंग्रजांनी पंजाबचा जो प्रांत आहे तो आपल्या ब्रिटिश सत्तेला जोडला असं आपणास लक्षात येईल. या ठिकाणी इंग्रज आणि शीख यांचं पहिलं युद्ध आणि इंग्रज आणि शीख यांचं दुसरं युद्ध याचे जे छायाचित्र आहे ती स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. मराठ्यांची सत्ता ही भारतातील सर्वात महत्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतामधील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला हे आपण नंतरच्या पाठामध्ये पाहणार आहोत. पुढे तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे, रिकाम्या जागा आहेत, पर्याय दिलेले आहेत, ते पर्याय तुम्ही पुढे उत्तरामध्ये लिहायचे आहेत.